महापालिकांचा महासंग्राम सुरू झाला आणि नेत्यांचं पक्षांतरही. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्का दिलाय. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते देवराम भोईर आणि नगरसेविका उषा भोईर याही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आणि याबद्दलच संजय भोईर यांनी महाराष्ट्र वंशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती जाणून घेऊया. माझ्या जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्त्यांच्या सूचनेचा रिक्वेस्ट आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या सांगण्यानुसार आज आम्हाला मी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे. राष्ट्रवादी म्हणजे आता तुम्हाला सर्वांनाच कल्पना असेल की काय घट त्या ठिकाणी आहे. तर आता त्याच्यापेक्षा आणखी जास्त सांगणं त्या ठिकाणी उचित नाही. बाकीच्या गोष्टी आहेत की प्रत्येक जण प्रत्येकाचा भाग सांभाळून त्या ठिकाणी काम करतो आणि आमच्या अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जो त्रास त्या ठिकाणी करावा लागतो त्यामुळे बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या भागाचा जो विकास त्या ठिकाणी आम्हाला करणं भाग आहे, डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आम्हाला ह्या भागामध्ये चांगल्या योजना त्या ठिकाणी आणायच्या असल्यामुळं त्या ह्याच्यात आम्हाला ते काम करणं त्या ठिकाणी कठीण आहे आणि त्यामुळं हे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात येतो.